मंत्री हसन मुश्रीफांच्या नावे महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे. पुण्यामध्ये महिलेची 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव वापरत ही फसवणूक केली गेली आहे. पोलीस उपायुक्त बोलतोय असं म्हणत या महिलेला तब्बल 20 लाखांचा गंडा घातला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावानं ही फसवणूक करण्यात आलेली आहे. मंत्री हसन मुश्रीफांसाठी तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असं या इस्मानं म्हणत या महिलेची फसवणूक केली आहे. तब्बल या महिलेला 20 लाखांचा गंडा घातलाय. दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. महाराष्ट्र सरकारमधील विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करताय आणि यामुळे तुम्ही जे आहेत ते अडचणीत येऊ शकता असं सांगून जवळपास 20 लाखांची फसवणूक एका 71 वर्षीय शिक्षिकेवरती जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय. ही शिक्षिका रिटायर आहे आणि जवळपास 20 लाख रुपये तिला हडपसरच्या एका ब्रँचमध्ये भरायला या आरोपीने सांगितले आणि तो स्वतः मी PSI बोलतोय, पोलीस उपनिरीक्षक बोलतोय, हसन मुश्रीफ आमच्या ताब्यामध्ये आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. कारण का या महिलेने तुम्ही जे आहेत ते मनी लॉन्ड्रिंग करत ड्रग्ज पुरवण्यासाठी किंवा पिस्तूल खरेदी करण्यासाठी हे पैसे जे आहेत ते वापरले गेले आहेत आणि हे आम्हाला हसन मुश्रीफांनीच सांगितलेलं आहे, त्यामुळे हसन मुश्रीफांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारची भीती जी आहे ती या महिलेला या लोकांनी दाखवली आणि जवळपास 20 लाख रुपये ट्रान्सफर जे आहेत ते एका बँक खात्यामध्ये या महिलेला सांगितलेलं पाहायला मिळालं आणि या महिलेने देखील 20 लाख रुपये जे आहेत त्या या व्यक्तीच्या जे आहे ते खात्यामध्ये जमा केले. परंतु त्यानंतर त्या व्यक्तीने कुठलाही प्रकारचा फोन कॉल उचलला नसल्यानंतर या महिलेला जे आहे ते आपली फसवणूक झाली असल्याची माहिती मिळाली आणि सध्या पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला पाहायला मिळतोय. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.